हॅलो गुड इव्हिनिंग तर संभाव्यता अभ्यासक्रम राज्यसेवा मुख्य दोन हजार तेवीस या परीक्षेचं से हे शेवटचं से लेक्चर जे जी सेक्शनमध्ये आपण या ठिकाणी टाकलेलं आणि मागच्या जेवढ्या काही सात टॉपिकचा या अभ्यासक्रमामध्ये सारांशाच्या स्वरूपामध्ये जेवढ्या काही आपण प्रॅक्टिकॅलिटीचा ॲटिट्यूड आहे तो या ठिकाणी तुम्हाला जो आहे अभ्यासासाठी ठेवण्याचा एक संभाव्य किंवा माझी एक्सपेक्टेशन अशी आहे ज्यामध्ये पहिल्यांदा आपण टाकलं लोकसेवा एक अवधारणा अवधारणा <coughs> याचा अर्थ या ठिकाणी होतो कॉन्सेप्ट तर जेवढे सात टॉपिक्स आपण या ठिकाणी टाकलेले पब्लिक सर्व्हिस ॲज अ कॉन्सेप्ट पब्लिक सर्व्हिस ॲज अ नॉट ओन्ली सर्विस इज अन कॉन्सेप्ट तर पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनच्या सिलेबसमध्ये सुद्धा लोकसेवा ही एक कॉन्सेप्ट म्हणून या ठिकाणी जे डेव्हलपमेंट झाली चा मॅनेजमेंटचं सायन्स आल्याच्यानंतर किंवा फायनान्शियल मॅनेजमेंटचे जेवढे काही वर्तमानात ट्रेंड्स तयार झाले त्या अनुषंगाने लोकसेवासुद्धा एक कन्सेप्ट लोकसेवा पब्लिक सर्व्हिस याचं कन्सेप्ट म्हणून उदयास आलेलं हे सर्वात महत्त्वाचं टॉपिक आहे आणि जसं मी म्हटलं की बाकीचे याच्या पूर्वीचे टॉपिक आपण जेवढे डिस्कस केले तर त्याचा अर्थच एवढा आहे की हा टॉपिक जो लास्ट आहे या सिरीजमधलं हे आठवो प्रकरण आठवा व्हिडिओ माझा आणि अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनातून सुद्धा हे शेवटचं प्रकरण तर आत्तापर्यंत जेवढ्या व्हिडिओमध्ये मी कंटेंट टाकलेले आहे अकॉर्डिंग टू सिलेबस जो रिवाइज सिलेबस आता तुम्हाला पब्लिश होईल तर त्यामध्ये या कंटेंटची सर्वात महत्त्वाची अशा पद्धतीनं हा सिलेबस अरेंज होण्याची ज्या शक्यता आहे असं या सगळ्या ट्रेंडवरनं निघतं आता हा ट्रेंड आम्ही काढलेला यू पी एस सीच्या प्रिवियस इयरच्या आणि अनेक प्रकारच्या रिपोर्टच्या माध्यमातून ज्याला वीरप्पा मोईली कमिटीच्या रिपोर्टचं सहकार्य आहे यानंतर फिनान्शियल मॅनेजमेंट किंवा बजेट मॅनेजमेंट किंवा जे काही मनी मॅनेजमेंटची वर्तमानात जेवढे काही सब्जेक्ट निर्माण झाले त्यानुसार इंटरनॅशनल ट्रेड त्याच्यानंतर ग्लोबल अॅन ग्लोबलायझेशन ऑफ द इकॉनॉमीचा हा सगळा जो डोलारा आपण गेल्या चाळीस वर्षामध्ये उभा केला तर आयोगाने या पद्धतीचे जे बदल यामध्ये केले ते सर्वाधिक महत्त्वाचा हा ट्रेंड लक्षात ठेवायचा आहे की हे कंटेम्पररी इशूजवर आधारित असलेले बदल आहेत त्याच्यामुळे ते, ते बदल तुम्हाला स्वीकारावेच लागणार आज किंवा उद्या त्याच्यामुळं यामध्ये कुठल्याही पद्धतीचा नान आपल्याला करता येऊ शकत नाही तर सात व्हिडिओ जे आपण या ठिकाणी याच्यापूर्वी टाकले हा अभ्यासक्रम शेवटचा जो आहे त्या सातही व्हिडिओचा सारांश आहे त्याच्यामध्ये जे कंटेंट आहे यामध्ये आपल्याला लोकसेवा एक कन्सेप्ट म्हणून वाचायचं आहे नुसतं ॲनालिटिकल किंवा विश्लेषणात्मक क्षमतेचा असलेला टॉपिक नाही नंबर सेकंड <coughs> यामध्ये मी टाकलेलं की शासन आणि नैतिकतेचा तत्वज्ञानी आधार फिलॉसॉफिकल बेसिस ऑफ गव्हर्नमेंट अँड इथिक्स अँड मॉरॅलिटी हा त्याचा इंग्रजी आणि तुम्हालाच परिभाषेत सारांश करता येईल तर चा तत्वद चा शासन आणि नैतिकतेच्या तत्वज्ञानी आधाराच्या अंतर्गत शासन प्रशासनाच्या संचालन प्रक्रियेच्या या सगळ्या मशिनरीज ज्या आहे त्यामध्ये त्याचा त्या तत्वज्ञानीय आधार कोणता आहे जसं आपण एक मूल्य घेऊन चाललेलो आहे सामाजिक आर्थिक राजकीय मूल्य अलीकडे तुम्ही पाहिलेलं असेल की नवीन पार्लमेंटच्या बिल्डिंगच्या संदर्भामध्ये चार वाघांच्या प्रतिकृतीचं जे अनावरण प्रधानमंत्र्यांच्याद्वारे करण्यात आलं यामध्ये सर्वात महत्त्वाचा फरक आता लोक चर्चेत आहे तुम्हीसुद्धा करंटमध्ये आहे काय अर्थ लागू शकतो याचा तर अशोक स्तंभापासून घेतलेली ही जी प्रतिकृती होती तर धर्मचक्राच्या वर उभे होते चार शेर किंवा चार सिंह याचा अर्थ असा होतो की त्या धर्म संग्रहित सिद्धांतावर आधारित असलेलं अशोकाच्या कालखंडातलं हे नैतिक राज्य होतं परंतु आफ्टर इंडिपेंडन्स नाईन्टीन फिफ्टी वनच्या नंतर आपण देशामध्ये कायद्याचं राज्य स्वीकारलेलं आहे अशोकाच्या नैतिक राज्याची संकल्पना ज्याचं मार्गदर्शन धर्मगुरू किंवा धर्मग्रंथ करायचे वर्तमानात धर्मग्रंथ भारताचा संविधान आपण मानतो आणि म्हणून त्या नैतिकतेच्या किंवा धर्मचक्राची वर्तमानात गरज नाही असं शासनाला वाटतं कारण कायद्याचं राज्य प्रस्थापित झालं पाहिजे आणि एकोणीसशे एक्कावन्नच्या नंतर सामाजिक आर्थिक राजकीय मूल्य हे जे नवीन उदयास असाले बेसिकली याचं इव्हॉल्युशन फ्रेंच रिव्हॉल्युशनमध्ये झालेलं होतं आणि जो नंतर आधुनिक भारताच्याच नव्हे तर जगातल्या सगळ्या आधुनिक संविधानाचा एक महत्त्वाचा मूल्यात्मकतेचा किंवा मूल्याचा भाग बनलेला तर याचा अर्थ असा होतो की तत्त्वज्ञानी आधार वर्तमान शासन प्रशासनाच्या संहितेमध्ये सुद्धा आहे दुसरं महत्त्वाचं अलीकडे आलेलं सर्वात महत्त्वाचं परिवर्तन म्हणजे नंबर तिसऱ्या कंटेंटमध्ये आपण जे टाकलेलं की माहितीचा अधिकार किंवा राईट टू इन्फॉर्मेशन दोन हजार पाच सहामध्ये जो आपण या ठिकाणी निर्माण केला तर याचा अर्थ असा होता की लोकसहभाग शासन आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीमध्ये आणि एकदम ट्रान्सपरन्सी ज्याचा उल्लेख आपण याच्या पहिलेच्या पारदर्शकता ज्याला म्हटलं जातं तर पहिल्या टॉपिक्समध्ये आपण याचा उल्लेख केलेला आहे तर दोन हजार पाच आणि सहाचा हा जो कायदा आपण निर्माण केला ज्याला राईट टू इन्फॉर्मेशन म्हणतो त्याच्यासाठी आर टी आय कार्यकर्त्यांनी अनेकदा ट्रान्सपरन्सी निर्माण झाली पाहिजे यासाठी आपला जीवसुद्धा गमावला अनेक उदाहरणं या देशामध्ये तुम्हाला दिसतील याचा <coughs> अर्थ काय होतो की जनसहभागितेपासून हो आतापर्यंत किंवा जनसहभागाला हो वंचित ठेवल्यापासून <coughs> लोकांना या शासकीय प्रशासकीय संदर्भामध्ये आलिप्त ठेवण्याच्या दृष्टिकोनातून किंवा रात्रीच्या अंधारामध्ये अशा पद्धतीचे निर्णय जो भ्रष्टाचाराला या ठिकाणी तुम्हाला काय करू शकतो प्रोत्साहन देऊ शकतो तर या पद्धतीची कार्यसंस्कृती निर्माण करण्याला अवरोध करण्यासाठी आपण राईट टू आणला दुसऱ्या याच्यामध्ये आपण माहितीचा अधिकार हा कंटेंट टाकला तर माहितीचा अधिकार आल्याच्यानंतर शासन प्रशासनामध्ये नैतिकतेसहित नैतिक, नैतिक मूल्यांची किती प्रस्थापना झाली हा या टॉपिकचा इव्हॅल्युएशनचा सर्वात महत्त्वाचा भाग असणार आहे सर्वात महत्त्वाचं गेल्या पंच्याहत्तर वर्षाच्या कालावधीमध्ये शासन प्रशासनाच्या भ्रष्टाचाराने देशातले लोकसुद्धा परेशान झालेले होते तर यासाठी लोकपाल बिल आणि अंबुडसमॅनच्या संकल्पनेवर आधारित असलेलं फार मोठं आंदोलन दोन हजार दहा अकरामध्ये अण्णा हजारे यांच्या नेतृत्वामध्ये आपण लढलो यातून लोकपाल बिल हा राज्यामध्ये अनेक राज्यांमध्ये काही ठिकाणी लागू झालं काही ठिकाणी अजून सुद्धा लागू झालेलं नाही तर राईट टू रिकॉल याचा सुद्धा आपण या ठिकाणी उल्लेख केलेला होता म्हणण्याचं तात्पर्य काय हो की राजकीय संस्कृतीचे सुद्धा सांस्कृतिक आणि नैतिक मूल्य असतात आणि जसजसं आपण पुढे जाऊ तर या पद्धतीच्या नवीन पॉलिटिकल रिफॉर्मेशनसहित ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्मेशनसुद्धा झाल्याच पाहिजे असं संविधानाचासुद्धा उद्देश आहे म्हणून राज्याच्या निर्देशक तत्वांमध्ये भाग चारच्या अंतर्गत भारताचं चा संविधानसुद्धा या गोष्टीचं समर्थन करतं आता तिसरा मुद्दा आपण या ठिकाणी सांगितलेला आहे <coughs> ज्याला नागरी संहिता किंवा युनिफॉर्म सिव्हिल कोड ऑफ कंडक्ट म्हटलं जातं अर्थात हे सिव्हिल चार्टर आहे आता वर्तमानात ज्याची चर्चा सुरू आहे सध्या हा सुद्धा भाग चारमध्ये दिलेला निर्देश आहे कारण जेव्हा आपण स्वतंत्र झालो किंवा संविधानाचा अंगीकार केला तर अनेक संस्कृत्या अनेक आहे लोकसंस्कृती अनेक वेशभूषा अनेक खाण्यापिण्याच्या सवयी किंवा धर्म किंवा राजकीय परिस्थितीच्या अनुषंगाने सर्व नागरिकांना समानता स्वतंत्रता प्रदान करण्याच्या दृष्टिकोनातून त्या पद्धतीची सामाजिक रचना अबाधित ठेवणं हे त्यावेळेची गरज होती परंतु पंच्याहत्तर वर्षाच्या नंतर पुढे गेल्याच्या नंतर एक देश एक अन सिव्हिल चार्टर याचं पालन प्रत्येकाने करायला पाहिजे असं भाग चारच्या राज्याच्या निर्देशक सिद्धांतांमध्ये सांगितलेलं आणि त्याचाच वर्तमान युनिफॉर्म सिव्हिल कोड ऑफ कंडक्टच्या अंतर्गत जर शासन प्रशासनामध्ये या संबंधातले आधी यांना तुम्हाला सूचना प्राप्त जर झाली किंवा ऑर्डनन्स पारित होत असेल किंवा कायदा पारित होत असेल तर तो स्वागतार्हच आहे कारण एका देशामध्ये राहणारे आणि कायद्याचं जर राज्य असेल तर सर्वांवरच एक प्रकारचा कानून या ठिकाणी लागू झाला पाहिजे असं या नैतिकतेच्या मूल्यात्मकतेचा जो सारांश आहे त्याच्याकडनं अपेक्षित आहे आणि या देशाच्या नागरिकांकडनं सुद्धा ही गोष्ट अपेक्षित आहे की नागरिकांनी त्या अधिकाराचं पालन करायचं कारण संविधानाने अधिकार दिले तर आपल्या काही ड्युटीज पण दिलेल्या आहे आणि त्या युनिफॉर्म सिव्हिल कोड ऑफ कंडक्टच्या अंतर्गत अप्लाय होत असेल कारण अनेक प्रकारच्या वैविध्यतासुद्धा कधीकधी देशामध्ये किंवा समाजामध्ये अनेक प्रकारचे विवाद निर्माण करतात विध्वंसात्मक पार्श्वभूमीसुद्धा निर्माण केली जाऊ शकते तर वर्तमानात अलीकडे जे वातावरण आपण बघतोय देशामध्ये दे। तरी हे याच पद्धतीचं वातावरण आहे म्हणून कायद्याचं कायद्याचंसुद्धा पालन झालं पाहिजे तर या अनुषंगाने युनिफॉर्म सिव्हिल कोड ऑफ कंडक्टचा जो एक नैतिक सारांश आहे तो या सिलेबसचा महत्त्वपूर्ण भाग आहे असं मला वाटतं यानंतर समाजात जगत असताना नंबर चौथा मुद्दा आपण नैतिक संहिता या ठिकाणी टाकला तर नैतिक संहिता ही व्यक्तिगत असू शकते ती सामाजिक असणार नाही प्रत्येकाला समाजात वागत असताना वैयक्तिक पातळीवर व्यवहार वाद यांना संपादित करत असताना स्वतःच्या काही नैतिक मूल्ये किंवा नैतिक अधिकारांची जाणीव असणं आवश्यक आहे आणि दुसऱ्यांनासुद्धा या संबंधामध्ये कारण जर तुम्ही पाहिलं इंग्लंडमध्ये कुठल्याही पद्धतीचं संविधान नाही त्या ठिकाणी लोकांना कायद्याचं काय प्रस्फुटन आहे हे माहीत नाही परंतु परंपरेच्या अनुषंगाने त्या ठिकाणी लोक कायद्याचं पालन करतात याचा अर्थ काय बाय बर्थ ते लोक त्या कायद्याच्या अनुषंगाने साक्षर आहे आपल्या देशामध्ये सुद्धा तुम्हाला या पद्धतीच्या काही ठिकाणी आता अॅम्बुलन्स तुम्ही पाहताय की खूप जास्त रस्त्यावर गर्दी आहे हैदराबादमधली ही घटना तुम्ही बघितलेली असेल की लोकांनी नैतिकतेच्या आधारावर या ॲम्ब्युलन्सला जाऊ देण्यासाठी जो आहे मार्ग मोकळा करून दिलेला होता परंतु अनेक ठिकाणी अशा गोष्टी घडतात आहे की अँब्युलन्स आपला सायरन बाजवत राहतो आणि लोक हटण्याचा आता हे वर्तन जे आहे ते नैतिक दृष्टिकोनातून किंवा सामाजिक दृष्टिकोनातून किती योग्य किंवा किती अयोग्य सिग्नलवर लाईट लाल लाईट सुरू असताना सुद्धा लोक पोलिसांची नजर चूक करून जे आहे आणि फार वेगाने आपल्या गाड्या चालवतात तर हा नैतिक संहितेचा जो संदर्भ या ठिकाणी घेतला जातो आपल्यासाठी नैतिकता वेगळी प्रशासनासाठी नैतिकता वेगळी पोलिसांच्या गाडीवर नंबर असो किंवा नसो त्यांना ह्यांना सगळ्या पद्धतीची मोकळी काय अनेक व्हिडिओज तुम्ही व्हॉट्सअप किंवा फेसबुकच्या माध्यमातून एकमेकांना आपण शेअर करतो दुसरी महत्त्वाची गोष्ट आम्ही मी या, या एक दोन दिवसामध्ये एक उदाहरण बघितलं महाराष्ट्र शासनाची आपली जी लालपोरी गाडी आहे यांचे इंजिनं भाऊ तीस, तीस वर्ष जुने झालेल्या आणि एवढा दुव्वा फेकतात आता प्रदूषण नियंत्रणाच्या या प्रक्रियेमध्ये शासन प्रशासनाच्या अशा पद्धतीच्या कार्यसंचालन कार्यपद्धतीमुळे प्रदूषणावर जे आपण खूप सारे लेक्चर आणि दरवर्षी या पद्धतीचं झाडं लावा झाडं जगवा अशा पद्धतीचं जे तत्त्वज्ञान पासतो लोकांना तर सर्वात पहिले इथूनही सुधारणा करणं आवश्यक आहे असं मला वाटतं तर नैतिक संहिता हा व्यक्तिगत आचारणाचा निर्णय आहे किंवा नियम आहे तो प्रत्येकानं कसा फॉलो करायला पाहिजे ते आपापलं प्रत्येकानं ठरवायचं आहे त्यानंतर नंबर पाचवा मुद्दा याच्यामध्ये आचारसंहिता आपण टाकलेली होती नैतिक संहिता नागरिक संहितेचाच हा सा सारांश आहे कारण समाजामध्ये जर तुम्ही गेले तर समाज नावाची गोष्ट दिसणार नाही व्यक्ती दिसेल व्यक्तींचा समुदाय म्हणजे समाज अशी श एकदम शास्त्रशुद्ध परिभाषा साधी सोपी सरळ परिभाषा आपल्याला समाजाची करता येईल तर नागरी आणि नैतिक संहितेचं जर अशा पद्धतीनं पालन होत असेल तर तो व्यक्तिगत जीवनाचा अविभाज्य भाग होऊन त्यातून एक आचारसंहिता सामाजिक दृष्टिकोनातून निर्माण होऊ शकते अशा पद्धतीचा हा सिलेबस अपेक्षित आहे नंबर त्यानंतर आपण सहावा मुद्दा या ठिकाणी सांगितला कार्यसंस्कृती वर्क कल्चर सर्वात महत्त्वाचं सांगतो आहे की जगामधल्या जेवढ्या काही फास्टेस्ट ग्रोविंग इकॉनॉमीज किंवा जे देश वर्तमानात डेव्हलप्ड नेशन्सच्या कॅटेगरीमध्ये वळत आहे त्या ठिकाणच्या कार्यसंस्कृती किंवा वर्क कल्चरची पद्धत बघा तुम्हाला नेहमी इंटरव्ह्यूमध्ये प्रश्न विचारतो की तुम्ही आय आय टीचे इंजिनियर असताना तुम्ही तुमच्या या सगळ्या अर्जित नॉलेजचा वापर करून चांगली नोकरी मिळू शकता बाहेर विदाऊट शासनाच्या नोकरीत परंतु तुम्हाला इथं काय यायचं आहे अनेक लोक खोटं उत्तर देतात इंटरव्ह्यूच्याबद्दल मी पुढे सांगेल तुम्हाला आणि तुम्ही एक पिक्चर पाहिला थ्री इडियट त्याच्यामध्ये सुद्धा तो खोटं बोलतो परंतु जेव्हा तो सत्य बोलतो तर तेव्हा इंटरव्ह्यू विचारतो तनखा क्या लोगे बाई या देशामध्ये एक नवीन कल्चर कार्यसंस्कृतीच्या संबंधात निर्माण झालेला आहे की शासकीय नोकरी म्हणजे सर्वात महत्त्वाची एक सेफ्टी आणि सिक्युरिटी आता तर सरकारनं पेन्शन्स बंद केले दोन हजार पाचच्या नंतर नाही तर तो, तो एक सहारा किंवा एक महत्त्वाचं या सरकारी नोकरीमध्ये जाण्याचा हेतू असायचा लोकांचा पॅशन म्हणून या सर्व्हिसेसकडे कोणी जात नाही इकडे कुठं जॉब मिळत नाही आणि म्हणून आपण त्यासाठी त्यासाठी त्या ठिकाणी जातो या देशामध्ये दे पंच्याहत्तर वर्षामध्ये दे जेवढी आर्थिक बजेट सरकारनं प्रस्तुत केली त्यामागचं आणि त्यामध्ये एकही बजेट आपलं जे आहे सरप्लस किंवा आधीसेच बजेट नाही शिवाय दोन हजार तीन ते दोन हजार पाच वगळता याचा अर्थ असा होतो की दुसऱ्या पंचवार्षिक योजनेपासून जेवढे इंडस्ट्रीलायझेशन किंवा शासकीय नोकऱ्यांचा विस्तार झाला त्याचा उद्रेकी दुरुपयोग या देशामध्ये दे एवढा भयंकर झालेला आहे त्याचेच परिणाम वर्तमानातल्या पिढीला भोगावे लागतातही एकोणीसशे दोनपासून टाटा स्टील कंपनीची स्थापना झाली आणि स्टील कारखाना पंच्याहत्तर वर्ष आणि एकोणीसशे दोन ते एकोणीसशे एक्कावन्न म्हणजे पूर्वीची पन्नास साठ वर्ष या दोनशे वर्षाच्या कालावधीमध्येही टाटा स्टील कंपनीचं प्रॉडक्शन आणि प्रॉफिटेबिलिटी घटलेली नाही परंतु आपले बिलाईचे स्टील प्लांट त्याच्यानंतर राऊरकेलाचा स्टील प्लांट या ठिकाणी आपण अशा खोगीर भरती केल्या कर्मचाऱ्यांच्या की म्हणजे पाच किलो स्टील पैदा करायचं आहे आणि वीस किलो स्टील पैदा करणारा आपण या ठिकाणी जो आहे नोकरीमध्ये वर्ग घातला ज्याचं कुठलंही काम नाही परिणाम असा झाला की हे इतके मोठमोठे मोड़ इंडस्ट्रीयल सेंटर वर्तमानात अनुत्पादकरित्या कार्यसंस्कृतीला विकसित करतात ते आणि म्हणून छटणीचा जो कन्सेप्ट अलीकडे गेल्या वीस वर्षापासून येते सरकारी नोकऱ्यांमध्ये एक सिंक्रनायझेशन जे आलेलं आहे तर हे कार्यसंस्कृती आपण जे दर्शविली आतापर्यंत तर या ठिकाणचा ट्रेंड लक्षात घेऊन सरकारला प्रायव्हेटायझेशनचे निर्णय घ्यावे लागत आहे सरकार काही खुश होत आहे प्रायव्हेटायझेशनचे निर्णय घेऊन असा त्याचा अर्थ होत नाही लोक म्हणतात की सरकारनं प्रायव्हेटायझेशन करण्याच्या मागं हे सगळं लावलेलं ला आहे अरे बाबा जी गोष्ट शंभर रुपयाची मला एक सांगा की आपण शंभर रुपयाची इन्व्हेस्टमेंट करतो दीडशे रुपये कमवण्यासाठी ना की शंभराच्या साठ करायसाठी आपण तिथे इन्व्हेस्टमेंट करतोय गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून सरकार या पद्धतीनं तुमच्यावर एवढा खर्च करतो या युनिटवरती एवढा खर्च करतो आहे परंतु त्यातून जर अपेक्षित इन्कम किंवा प्रॉडक्टिव्हिटी जर दिसत नसेल तर तो उद्योग बंद केलेला बरा किंवा प्रायव्हेटाईज सेक्टरकडे वळवलेला बरा मग मला एक सांगा तेही तुमचा प्रतिप्रश्न बरोबर आहे की गव्हर्मेंटच्या खात्यामध्ये गव्हर्मेंटच्या हात्यामध्ये जेव्हा एखादं युनिट असतं आणि तेच नंतर जेव्हा प्रायव्हेटाईज सेक्टरकडे जातं तर मग प्रॉफिटेबिलिटी कशी वाढते तर प्रॉफिटेबिलिटी वाढण्याचं कारण त्यांच्याकडे स्किल्ड लेबर असतो त्या ठिकाणी जिथं तुम्ही सरकारी क्षेत्रामध्ये पाच काम करताना पाच तास काम करत नाही त्या ठिकाणी तुम्ही अकरा अँड तास काम करून घेतलं जातं या संस्कृतीमध्ये जेव्हा एक माणूस किंवा एक एम्प्लॉई आपला व्यवहारवाद सिद्ध करतो तोपर्यंतच त्या कंपनीमध्ये त्याची नोकरी काय शासन प्रशासनामध्ये ही भीती नसल्यामुळे अधिकांश लोक ज्या या कार्यसंस्कृतीला गालबोट लाव लावणारं यांचं वर्तन ठरलेलं आत्तापर्यंत याच सगळ्या कार्यसंस्कृतीच्या ऐतिहासिक आढावा आणि वर्तमान ट्रेंडसोबत या सिलेबसला आपल्याला जोडायचं आहे त्यानंतर ज्या काही सेवा प्रदान केल्या जातात सरकारी क्षेत्रातून किंवा प्रायव्हेट सेक्टरकडनं तर त्याची क्वालिटी काय आहे सेवा प्रदान करण्याची गुणवत्ता किती उचित आहे किंवा कुठल्या पद्धतीची आहे नुसतं सेवा प्रदान करून देणे म्हणजे गुणवत्ता निर्धारित होते असा त्याचा अर्थ होत नाही वर्तमानात सी बी एस ई किंवा इंग्रजी शाळांचं जे पीक आलेलं आहे ते याच एका मुद्द्यावरती गुणवत्ता त्याही ठिकाणी गुणवत्ता अपेक्षित आणि त्या ठिकाणी तुम्ही सॅटिस्फाईड आहे असा त्याचा अर्थ होत नाही परंतु जिल्हा परिषद किंवा महानगरपालिकेच्या शाळांच्या संदर्भामध्ये जो एक मानसिक दृष्टिकोन या देशाच्या लोकांचा निर्माण झालेला आहे तर त्यातून ही गुणवत्ता हा सर्वात महत्त्वाचा विषय आहे एक मी उदाहरण या ठिकाणी तुम्हाला दिलं सरकारी शाळांचं अशाच पद्धतीनं तुम्हाला सरकारी ऑफिसेसमधनं मिळणारी वागणूक त्यानंतर इलेक्ट्रिक डिपार्टमेंटच्या माध्यमातून तुमच्यासोबत असलेले त्यांचे व्यवहार किंवा या पद्धतीची गुणवत्ता त्यानंतर सरकारी ट्रान्सपोर्टेशन जे सिस्टम आहे त्याच्याबद्दलची क्वालिटी कारण की जर एखादा माणूस या देशामध्ये टॅक्स भरतो त्या गोष्टीसाठी तर त्याला तो अधिकार मिळाला पाहिजे की गुणवत्तापूर्ण सेवा तिथं त्याला यांना प्रदान झाली पाहिजे तर अशा पद्धतीच्या क्वालिटेटिव्ह सर्व्हिसेस कशा प्रोव्हाइड केल्या जातात ॲज ॲडमिनिस्ट्रेटर तर ही संपूर्ण सारांश स्वरूपातली ॲनालिटिकल अप्रोच या सिलेबसमध्ये अपेक्षित आहे यानंतर या ठिकाणी आढवा मुद्दा आपण टाकला की सार्वजनिक निधीचा उपयोग तर पब्लिक फंड हा जो निर्माण केला जातो याचं एक संवैधानिक अधिस्थान आहे त्याला पब्लिक फंड म्हटलं जातं पब्लिक फंड म्हणजे पब्लिकच्याच उपयोजनासाठी आणि गुणवत्तापूर्ण सुविधा प्रदान करण्यासाठी अंमलात आणणारा आणि तुम्हाला निधी आमदार किंवा खासदारांनासुद्धा त्यांच्या क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी निधी करतो आपल्या देशातले अनेक जनप्रतिनिधी किंवा लोकप्रतिनिधी असे आहे की त्या फंडचा ते वापरच करत नाही किंवा त्यांना त्या पद्धतीचं कुठं हा फंड अप्लाय करायला पाहिजे आणि यातून एक इंटिग्रेटेड अप्रोचनी संबंधित क्षेत्राचा विकास कसा साध्य होणार म्हणून रिजनल प्लॅनिंगच्या संदर्भामध्ये रिजनल डिस्पॅरिटीज या समाजामध्ये निर्माण होऊ शकते किंवा झालेली आहे आणि म्हणूनच नक्सलिझम हा जो एक ट्रेंड गेल्या आपण पन्नास साठ वर्षापासून या देशामध्ये उदयित झालेला पाहतो त्याच्यामागचं सर्वच त्याच्या त्याच्यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण आहे एकाच डेव्हलप नेशनमध्ये सगळे जिल्हे डेव्हलप असू शकत नाही एकाच जिल्ह्यामध्ये एखादी एखादी तहसील किंवा सर्व तहसील डेव्हलप असू शकत नाही तर या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं आणि या सगळ्या डिस्पॅरिटीज निर्माण होण्याचं कारण म्हणजे पब्लिक फंडचा जो दुरुपयोग किंवा निरुपयोग झालेला आहे त्याला आपण म्हणू शकतो पैशाची कमतरता नाही परंतु तो खर्च कुठ्या ठिकाणी करायचा योग्य ठिकाणी करायचा की नाही करायचा हा सर्वात महत्त्वाचा निर्णय घेणारे सूत्र जे लोकप्रतिनिधींकडे आहे तर या संदर्भामध्ये हा टॉपिक या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा येतो कारण फायनान्शियल इक्वलिटी हे सुद्धा एक मूल्य वर्तमानात निर्माण झालेलं आहे त्यामुळे सार्वजनिक निधीच्या उपयोग आणि दुरुपयोगासंबंधीचासुद्धा उल्लेख त्यामध्ये करणं अत्यावश्यक आहे यानंतर भ्रष्टाचाराची आव्हाने आणि उपाय एवढं मोठं आपण माहितीचा अधिकार प्राप्त केला लोकपाल बिल स्थापन करण्यासाठी किंवा तिथून वाटायचं आपल्याला भ्रष्टाचार कमी होईल सरकारने डिमॉनिटायझेशन यांना केलं दोन हजार सोळामध्ये की जिथून हा भ्रष्टाचार किंवा या पद्धतीची जी विदेशात विदेशांच्या बँकांमध्ये या ठिकाणहून भ्रष्टाचाराचा पैसा जो शिफ्ट केला गेला तर त्याला कुठेतरी आळा बसेल यानंतर आतंकवादी ज्या काही घटना देशामध्ये झालेल्या होत्या त्याच्यातच आपण पंधरा पन ए सॉरी तीनशे सत्तर आणि पस्तीस ए कलम आठवलं आणि डिमॉनिटायझेशनच्या माध्यमातून जो या देशातून किंवा देशाच्या बाहेरून या पैशाचा वापर ज्या आतंकवाद्यांना अशा पद्धतीचे हमले करण्यासाठी प्रोत्साहित करायचो तर डिमॉनिटायझेशनच्या उद्देशामध्ये तो एक उद्देश होता पुन्हा अजून तर या सगळ्यांचं दोन हजार सोळाच्या नंतर डिमॉनिटायझेशन झाल्याच्यानंतर कोणत्या कोणत्या गोष्टींवर तुम्हाला त्याचा प्रभाव पडलेला आहे कुठल्या कुठल्या गोष्टींमध्ये भ्रष्टाचाराची ही सीमा जी आहे ती निर्धारित झाली किंवा ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज सरकारच्या मना किंवा लोकांच्या आंदोलनातून ज्या निर्माण झालेल्या होत्या तर त्यातून भ्रष्टाचारावर किती आळा बसला त्यानंतर डिजिटलायझेशनच्या प्रोसेस आणल्या आपण ज्याला कम्प्युटर सायन्सच्या माध्यमातून किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून फोन पे आलं गुगल पे आलं अमेझॉन पे आलं तर हे सगळे आर्थिक देवाणघेवाणीच्या या सगळ्या स्वरूपामध्ये बदल झाल्याच्या नंतर भ्रष्टाचारावर किती आळा आपण घालू बसलो आणि वर्तमानातही भ्रष्टाचार पूर्णपणे समूळपणे नष्ट झालेला नाही काही मोठमोठे मोड़ अधिकारीसुद्धा तुम्हाला शासन प्रशासनाच्या या भ्रष्टाचार प्रक्रियेमध्ये अडकताना तुम्ही पाहताय वर्तमानातसुद्धा याचा अर्थ काय एक अंडर करंट ट्रेंड सुरू आहे करप्शनचा तर ही या पद्धतीची आव्हानं किंवा चॅलेंजेस काय असतील पुढे भविष्यात तर त्यावर या सिलेबसमध्ये विचारण्याची ना शक्यता नाकारता येत नाही आणि सर्वात महत्त्वाचं याच्यासाठी जे उपाय आहे ते तुम्हाला सुचवायचे आहे आणि ते उपाय अगदी नाविन्यपूर्ण असले पाहिजे रुटीन ट्रेंडचे नसावे तर हे नऊ मुद्दे या शेवटच्या जी अभ्यासक्रम शासन प्रशासनामध्ये नैतिकतेच्या संदर्भात आपल्याला विश्लेषित करता येईल दहावा मुद्दा सर्वात महत्त्वाचा या ठिकाणी मी टाकलेला आहे की आत्तापर्यंत जेवढे कंटेंट आपण या ठिकाणी ॲनालाइज केलेले आहे त्या सर्व प्रकरणावर केस स्टडी आवश्यक आहे म्हणजे तुम्हाला केस स्टडीच्या माध्यमातून या पेपरचा अभ्यास करायचा आहे त्याचं कारण असं अजून ट्रेंड आलेला नाही परंतु जोपर्यंत ज्या पद्धतीचा यू पी एस सीच्या ट्रेंडचं माझं आकलन आहे तर या पेपरच्या क्वश्चन पेपरमध्ये सेक्शन ए असतो तो असतो तुम्हाला सगळ्या या कन्सेप्टवर आणि सेक्शन बी सेपरेटली तुम्हाला केस स्टडी दिलेला आहे म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला काही इन्फॉर्मेशन दिलेली असणार एखादं पॅराग्राफमध्ये आणि जी ती सिच्युएशन दिलेली आहे आणि त्याच्यात तुमचा रोल कोणता ठेवलेला आहे आयोगाने तर तो रोल सत्य मानून तुम्हाला ज्या ठिकाणचे हे जे आव्हानं किंवा चॅलेंजेस आहे त्याला तुम्ही कसं सॉल्व्ह करणार त्याच्याबद्दलचं ॲनालिसिस आहे म्हणजे जेवढे काही कन्सेप्ट तुम्ही शिकले त्याचा हा प्रॅक्टिकॅलिटीचा आधार आहे आता याच्यासाठी तुम्हाला अनेक प्रकारचे पॅराग्राफ जे आहे त्यांना ते सॉल्व्ह करून पाहण्याची गरज आहे कारण त्याच्यासाठी अभ्यास करण्याची गरज नाही स्टडी मटेरियल त्याच ठिकाणी दिलेलं तुम्हाला पाच दहा पॅराग्राफ्स असतात त्याच्यामध्ये आणि त्याच्यावरती तुम्हाला सिंक्रनाईज करून त्याचं ॲनालिसिस करून संबंधित जी घटनाक्रम तुमच्यासमोर उपस्थित केलेला आहे त्यातून वैधानिकदृष्ट्या नैतिक आणि नैतिकदृष्ट्या वैधानिक अशा पद्धतीच्या अवधारणेतून कॅन्डिडेट्सला त्या स्टडीवर इव्हॅल्युएशन करणं आवश्यक आहे आणि सर्वात शेवटचा हा महत्त्वाचा अतिशय महत्त्वाचा मुद्दा मी या ठिकाणी मानतो कारण हा अगदी नवीन ट्रेड एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांसाठी असल्यामुळे या ठिकाणी याचा विशेष लक्ष देऊन लक्षपूर्वक अभ्यास करणे आवश्यक आहे या संदर्भातली सगळी माहिती मी आत्तापर्यंत जे बोललो या ठिकाणी तुम्हाला समजल्याचे अपेक्षा करतो आणि या संभाव्य सिलेबसच्या अंतर्गत हा माझा शेवटचा व्हिडिओ होता जो सिलेबस आपण या ठिकाणी कंटेंट वाईज करंट ट्रेंडमध्ये टाकलेला यानंतर एक अगदी नाविन्यपूर्ण विषय मी तुमच्यासाठी पुढे भविष्यात घेतोच आहे एक दोन दिवसामध्ये त्याचं अपकमिंग सिरीजच्याबद्दल एक प्रीमियर तुम्हाला मी पाठवेल तयार करून आणि तो विषय इतका म्हणजे महत्त्वपूर्ण आणि गुड नसून इतका मॅजिकल असणार आहे की ज्याच्यावरती तुमचं सिलेक्शन आणि हाऊ टू क्रॅक द न्यू पॅटर्न एम पी एस सी आर यू पी एस सी याबद्दलचं ते सगळं विश्लेषण असणार आहे तर मित्रांनो निश्चितपणे माझा हा जो प्रयत्न आहे बदलत्या पॅटर्ननुसार आणि विशेष म्हणजे जनरल स्टडीज चौथा पेपर जे तीन शब्द सध्या सिलेबसमध्ये दिलेले आहे आणि ज्यामुळे अनेक विद्यार्थी गोंधळात होते अनेकदा मला निरोप आले की सर काहीतरी थोडंफार अशा पद्धतीनं तुम्ही अॅनालिसिस करून आम्हाला सांगा म्हणजे आमच्यासहित जनरली बाकीच्या महाराष्ट्रातल्या लोकांनासुद्धा त्याचा फायदा होईल तर अशा पद्धतीच्या सिरीज माझ्या अपकमिंग तुम्हाला अनेक अनेक वेगवेगळ्या विषयावर भेटत राहतील यासाठी विशेष माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर माझे कॉन्टॅक्ट नंबर्स मी खाली दिलेले आहे तुम्ही इन्स्टिट्यूटशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि अपकमिंग सिरीजच्याबद्दल तुम्हाला जी एक क्युरियसिटी आलेली असेल तर मी इतका सुंदर विषय तुमच्यासाठी घेऊन येतो आहे मित्रांनो की ज्याच्यामध्ये तुम्हाला समजण्यासाठी एकदम सुटेबल होईल सगळ्या गोष्टी त्याचसोबत खरोखर या परीक्षेमध्ये मनोरंजनात्मक अभ्यास कसा करायचा तर या सगळ्या गोष्टी मी घेऊन येतोच आहे तुमच्यासाठी आतापर्यंत मी ऑफलाईन असल्यामुळे अनेक लोकांसोबत मी शेअरिंग किंवा चॅटिंग करू शकलेलो नाही आता या ठिकाणी आपल्याला बऱ्याचशा गोष्टी करता येण्यासारख्या आहे ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्याला बऱ्याच गोष्टी करता येईल तर वाट पहा लवकरच मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्याशी येऊन चर्चा करणार आहे आणि मी जसं बोललो की येणारा व्हिडिओ किंवा येणारा विषय हाताळलेला विषय माझ्या हाताने तो इतका सुंदर असणार आहे की जिथे तुम्ही आजपर्यंत या गोष्टीची अपेक्षा केलेली नसेल तर असा एक महत्त्वाचा आणि बदलत्या पॅटर्ननुसार एक नवीन विषय घेऊन येतो आहे लवकरच निश्चितपणे भेटू थँक्यू धन्यवाद